हेलो स्टूडेंट्स, टुडे वी विल सी अबाउट ब्रिज कोर्स एक्टिविटी शीट 12 है। आज आपली स्टैंडर्ड 7th है एंड सब्जेक्ट है आपला जनरल साइंस। तर फटाफट वीडियोला लाइक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा। फर्स्ट है राइट एन एग्जांपल ऑफ मोशन इन युअर लाइफ। तुमच्या लाइफ मध्ये जो एग्जांपल्स है मोशन चे त्यांची नावे लिहा। तर सी सॉ, वर खाली होते, एक मुलगा वर बसते, दुसरा मुलगा दुसऱ्या साइडला बसते, हा खाली गेला का हा वर जाते, हा खाली गेला तर हा वर जाते। तर सी सॉ ऑसिलेटरी मोशन। हैंड्स ऑफ क्लॉक, क्लॉक चे हैंड्स सर्क्युलर मोशन मध्ये। कैट कैचिंग माउस, मांजर धावते माउसच्या मागे, तर रैंडम मोशन आहे हा, कारण की ते कुठेही पळते इकडे तिकडे। पेंडुलम ऑफ क्लॉक, क्लॉकचा पेंडुलम हा सुद्धा एक पीरियडिक मोशनचा एग्जांपल आहे, विशिष्ट पीरियड नंतर तो वापस येतो। नंतर क्वेश्चन 2 आहे आयडेंटिफाय टाइप्स ऑफ मोशन फ्रॉम द पिक्चर। पिक्चर तुम्हाला देऊन आहे, मला जर आठवलंच तर मी पिक्चर देऊन देईल। सर्क्युलर मोशन, फॅन आहे याचं एग्जांपल, म्हणजे फॅनचा फोटो दिलेला होता। दुसऱ्याचा आहे लिनियर मोशन, एका लाईन मध्ये, रैंडम मोशन कुठेही, आणि सर्क्युलर मोशन पुन्हा आलेला आहे, म्हणजे बायसिकलचा फोटो दिलेला होता। तर क्वेश्चन 3 आहे इफ अ टॅक्सी कवर्स द डिस्टन्स ऑफ 350 किलोमीटर इन 7 आवर। एक टॅक्सी आहे ती 7 तासामध्ये 350 किलोमीटर जाते। हाऊ मेनी किलोमीटर वुड इट कवर इन 1 आवर, ती एका तासामध्ये किती डिस्टन्स कवर करेल। तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हा त्याचा फॉर्म्युला आहे। डिस्टन्स आहे 350, टाइम आहे 7 आवर। तर 350 किलोमीटर होता, 7 आवर होता, म्हणून किलोमीटर डिवाइडेड बाय आवर, किलोमीटर पर आवर म्हणतो आपण याला। तर 50 किलोमीटर पर आवर याचं आन्सर आलं, म्हणजे ती टॅक्सी एका तासामध्ये 50 किलोमीटर जाईल। द टॅक्सी विल कव्हर 50 किलोमीटर इन 1 आवर। क्वेश्चन 4th आहे डू अँड फाइंड, हे स्वतः ऍक्टिव्हिटी करून बघायची आहे आणि शोधायचं आहे, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये सायंटिफिक रिझन्स आले पाहिजे, तुमच्यामध्ये सायंटिफिक थिंकिंग डेव्हलप झाली पाहिजे, म्हणून अशा प्रकारचे क्वेश्चन देत असतात। हे फक्त प्रश्न लिहायचे नाही आहे, या प्रश्नांना तुम्हाला अनुभव सुद्धा करायचा आहे। यू हॅव टू एक्सपिरियन्स इट, म्हणजे स्वतःहून एक्सपिरियन्स करा आणि आपल्या डोक्यामध्ये फिडिंग करा का बा हे प्रॉब्लेम कुठे आला, इथे हे कसं चालत असेल। जसं का फर्स्ट आहे प्ले ऑन द स्विंग अँड टेल द टाईप ऑफ मोशन, स्विंगवर प्ले करा, झोका झुला जे म्हणत असाल तुम्ही त्याच्यामध्ये स्विंग करा आणि विचार करा हे कोणता मोशन असू शकते। ओके, आन्सर तर मी दिलेलंच आहे, आन्सर तर लिहून टाका पण तुम्ही, पण स्वतःहून विचार सुद्धा करा, म्हणजे सगळ्या सिस्टीममध्ये सगळीकडे आपल्या आजूबाजूले सायन्सचे खूप भरपूर एक्झाम्पल्स भेटतील तुम्हाला। तर ऑसिलेटरी मोशन आहे। सेकंड आहे राईड द बायसिकल ऑन अ स्ट्रेट रोड, बायसिकलला स्ट्रेट रोडमध्ये राईड करा। ऑब्झर्व द बायसिकल अँड टेल विच टाईप ऑफ मोशन ऑफ युअर बायसिकल, आणि ऑब्झर्व करा का बायसिकलचा मोशन कोणता आहे आणि व्हील्सचा मोशन कोणता आहे। तर बायसिकलचा मोशन ऑफ बायसिकल आहे लिनियर मोशन एका लाईनमध्ये, आणि व्हील्सचा मोशन आहे सर्क्युलर मोशन, गोल गोल फिरणारे। ओके, तर अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी शीट 12 होती आपली, जी खूप इझी होती आणि स्वतःहून सुद्धा तुम्ही शोधलं पाहिजे, त्याच्यामुळे तुमचाच फायदा आहे याच्यामध्ये। ओके, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, टिल देन बाय।